अमरावती शहरात रात्री 11 पर्यंत सर्व हॉटेल आणि बारची वेळ वाढवून द्यावी या मागणीकरिता सर्व हॉटेल आणि बार संचालकांनी आंदोलन पुकारले. 6 ऑगस्टला सकाळी जिल्हाधिकारी चौकात धरणे आंदोलनही करण्यात आले. या आंदोलनाला काँग्रेस, शिवसेना, भाजपा, युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबाही दिला. या आंदोलनात शेकडो हॉटेल बार संचालकांनी हॉटेल नुकसानीचा विचार न करता सर्व हॉटेल बारला कुलूप लावून शासनाच्या हवाली चाव्या सुपूर्त करून हॉटेल बार बंद आंदोलन पुकारले. मात्र दुसरीकडे शहरातील अनेक हॉटेल सुरूच असल्याचे विदर्भ न्यूजच्या कॅमेरात कैद झाले आहे. यात सरोज चौकातील गुजरात क्रांती भुवन, कन्हैया हॉटेल, मथुरा हॉटेल सुरूच दिसून आले. इतवारामधील अलबशीर हॉटेलचे प्रवेशद्वार बंद दिसून आले. मात्र मागील दरवाज्यातून हॉटेलमधील पार्सल जाताना विदर्भ न्यूजच्या कॅमेरामध्ये कैद झाले आहे. एकीकडे सर्वांच्या हक्कासाठी सर्वांना रात्री 11 पर्यंत कोरोना काळात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने वेळ मर्यादा वाढविण्यासाठी नुकसानीची कदर न करता आंदोलन पुकारले. तर यातच काही हॉटेल चालकांनी पैसे कमविण्याच्या नादात आपले हॉटेल सुरू केल्याने अमरावती शहरात हॉटेल व्यवसायात फूट पडल्याचे दिसून येत आहे. अजय शृंगारे सह प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती.